पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना निलंबित करण्याचे आदेश आल्याचं पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी सांगितलंय. जळगाव स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी एका समाजाबाबत अपशब्द वापरल्यामुळे तडकाफडकी त्यांना निलंबित करण्याचे आदेश रात्रीच्या सुमारास निघाले असून याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी दिली आहे. तसंच समाजातील लोकांनी कोणतेही असे कार्य करू नये ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेला बाधा होईल असं देखील आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण मुंडे, पोलीस अधीक्षक जळगाव. महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधव तसेच सर्व नागरिकांना कळू इच्छितो की मराठा समाजाविषयी आक्षेपारे विधान करणारे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याकरिता लागणारी प्रक्रिया म्हणजेच डिपार्टमेंटल इन्क्वायरी हिची सुरुवात करण्यात आलेली आहे व ही चौकशी IPS अधिकारी जळगाव शहराचे सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्याकडे देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र दल, महाराष्ट्र पोलीस दल अशा जातीवाचक व द्वेषपूर्ण वक्तव्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा वृत्तीला कधीही पाठीशी घालणार नाही. मी आपल्या सर्वांना आवाहन तसेच विनंती करू इच्छितो की अशा एखाद्या व्यक्तीच्या कोणत्या वक्तव्यामुळे आपल्या जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था किंवा शांतता बिघडेल अशी कोणतीही कृती आपण करू नये व पोलीस दलाला सहकार्य करावे. धन्यवाद. जय हिंद. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, जळगाव.